नमस्कार, मी विलास पडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। काल मध्यरात्री 1:30 सुमारास मरीन ड्राइव्ह इथं नाकाबंदी दरम्यान एका माथेफिरूनं मुंबई पोलिसांवर चॉपरनं वार केल्यानं 2 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत। कर्ण प्रदीप नायर असं या माथेफिरू तरुणाचं नाव असून मलबार हिल इथल्या ब्रिज कँडी परिसरातल्या सिल्वर ओक इस्टेटमध्ये राहणारा असून हा तरुण मद्य प्यायला होता की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही आहे, पण त्यानं हे कृत्य का केलं याबद्दलची चौकशी सुरू असून या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या घटनेचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। या तरुणानं हे जे कृत्य केलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे। यात पोलीस जबर जखमी झालेले आहेत। मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये पोलिसांवर चॉपरने हल्ला झालेला आहे आणि या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। गेल्या काही दिवसात आपण बघतोय जेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झालेला आहे तेव्हापासून राज्यात पोलिसांवरचे हल्ले सातत्यानं वाढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये मुंबईमधली ही थरारक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। एक तरुण आहे, त्याच्या हातात चॉपर आहे आणि चॉपरनं त्याने पोलिसांवर हल्ला केला। चॉपर घेऊन तो पुढे धावत होता, पोलीस मात्र त्याचा पाठलाग करत होते, त्याला थांबवत होते, त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांकडे फारशी साधनं जरी नसली तरी पोलीस अशा आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते। चॉपरच्या सहाय्यानं तो माथेफिरू पळत होता, धावत होता रस्त्यावरून। या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत अजित मांढरे, आपले प्रतिनिधी। अजित, काही कळू शकलेलं आहे हा तरुण अशा प्रकारे हल्ला का करत होता? विलास, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। हा तरुण, या तरुणाने हा नाकाबंदी दरम्यान हा हल्ला का केला याचा तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी या तरुणाला रात्री ताब्यात घेतलेला आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार हा मुलगा जो आहे तो त्याने ड्रग्ज घेतले होते किंवा त्याच्यावरती कुठला तरी नशा होता। ते नेमकं काय आहे त्याच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, पण जी माहिती समोर येते त्यानुसार सिल्वर ओक जो परिसर आहे या परिसरामध्ये राहणारी ही व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी त्याला चौकशी करायला थांबवलं, त्याचबरोबर त्याची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी त्याने बॅगला हात लावून दिला नाही आणि जेव्हा बॅगला पोलीस हात लावायला गेले त्यावेळी त्याने त्याच्या जवळ असलेला चॉपर जो आहे तो चॉपर काढून दोन पोलीस ऑफिसर जे होते त्यांच्यावरती सुरुवातीला हल्ला केला आणि त्यात एक जो कर्मचारी पुढे आला त्याच्यावर देखील हल्ला केला आणि सरळ तो रस्त्याने पळू लागला। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की पोलीस त्याच्या बरोबर पळतात, पोलिसाच्या मागे त्याच्या मागे पळतायत आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याला ताब्यात घ्यावा किंवा अटक करावा जेणेकरून पुढे जर गेल्यानंतर जर त्याला तिथे कोणी भेटलं आणि त्याच्यावर त्यांनी जर हल्ला केला असता तर खूप मोठा अनर्थ घडला असता, जीवघेणा प्रकार घडला असता। हे लक्षात घेता जवळपास हा संपूर्ण थरार जो आहे तो अर्धा ते पाऊण तास सुरू होता, पोलीस त्याच्या मागे तो पुढे आणि जर पोलीस त्याच्या जवळ गेले तर त्याच्या हातामध्ये असलेल्या चॉपरने तो पोलिसांवरती फिरवायचा आणि या सगळ्या घटनेमध्ये 2 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस कर्मचारी जो आहे तो जखमी झालेला आहे। या तिघांवर देखील उपचार सुरू आहेत। मात्र ह्या तरुणाने असं का केलं हे सगळं चौकशीनंतरच बाहेर पडेल, पण जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार हा पोरगा नशेच्या आधारे होता, नशेखाली होता। ही नशा मद्याची होती का ड्रग्जची होती हे अहवालानंतर स्पष्ट होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असे हे दृश्य म्हणावे लागतील। वळत पुढच्या बातमीकडे। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे। 10 मे ते 17 मे या कालावधीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्यात। संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत अद्वैत मेहता आहेत। आपण थेट पुण्याला जाऊया। अद्वैत, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण दररोज समोर येत आहेत। आता ही चिंता दूर करण्यासाठी शेवटी लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय उरलाय? विलास, आपण जर बघितलं तर मुंबई खालोखाल पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं रुग्णांची संख्या वाढते किंवा मृत्यूदर आहे त्यामुळं सध्या तरी जेव्हा औषध नाही, लस नाही,
तेव्हा लॉकडाऊन हाच एक पर्याय जो आहे तो समोर येतोय. आणि जर बघितलं तर दोन भाग आहेत, एक म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र अतिसंक्रमणशील आणि दुसरा जो आहे तो सील न केलेला एरिया. तर आता प्रशासनाची रणनीती अशी दिसते की या सील केलेल्या म्हणजे कंटेनमेंट झोनमधले जे नागरिक आहेत त्यांनी घरातच राहो, यासाठी त्यांना घरपोच शिधा कसा देता येईल किंवा त्यांनी बाहेर येऊ नये यासाठी काय करता येईल, त्यामुळं आता पेठांमधला जो भाग असेल भवानीपेठेसारखा किंवा इतर जिथं सर्वाधिक रुग्ण आहेत तिथं आता पत्रे टाकून सगळ्या गल्लीबोळ सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. आणि याचं कारण हेच आहे की जोपर्यंत इथली रुग्णसंख्या कमी होत नाही, फैलाव कमी होत नाही, तोपर्यंत ही जी संख्या आहे ती कमी होणार नाही. दिलासादायक बाबी पण घडत आहेत, जसं रिकव्हरी रेट जो आहे तो बघितला तर आपण पुण्याचा चांगला आहे. काल जवळपास 51 रुग्ण बरे होऊन घरी गेले, त्याच्या आधी 61 किंवा 84 किंवा जो डबलिंगचा रेट होता रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा तो मंदावलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 4-5 दिवसामध्येच रुग्णसंख्या दुप्पट व्हायची, नंतर 8 दिवस, 9 दिवस, 11 दिवस, आता तब्बल 13 दिवस लागत आहेत. पण असं असलं तरी जोपर्यंत लॉकडाऊन आहे तो 17 तारखेपर्यंत आहेच, पुढं वाढणार की नाही माहीत नाही, तोपर्यंत या लॉकडाऊनमधले जे निर्बंध आहेत त्याची अंमलबजावणी करणं एवढंच प्रशासनाच्या हातात आहे. त्यामुळे आता प्रतिबंधित क्षेत्र किंवा संक्रमणशील जो सगळा भाग आहे तिथं कडक अंमलबजावणी करा असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं प्रशासनाने सगळा जो फोकस किंवा जी रणनीती आहे प्रशासनाच्या या प्रयत्नांना आता नागरिकांनी सुद्धा तितकी साथ देणं गरजेचं आहे. कारण हा लॉकडाऊन आपल्याला फार दिवस थांबता येणार नाही. जिथपर्यंत आता तो जाहीर झालेला आहे तिथपर्यंत कडक त्याची अंमलबजावणी करणं आणि कोरोनाची साखळी तोडणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारतीय नौदलानं परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरू केलंय. मालदीवमध्ये अडकलेल्या 700 अधिक परदेशी नागरिकांना INS जलाश्वमधून भारतात परत आणलं जात आहे. या सर्व नागरिकांच्या आरोग्य चाचण्या देखील नौदलातर्फे करण्यात येत आहेत. भारतात मोठ्या संख्येनं परतणाऱ्या या भारतीयांची व्यवस्था करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. इथे येणाऱ्या सर्व भारतीयांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. यानंतरची बातमी मुंबईतून आहे. मुंबईतल्या सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांची अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉक्टर रमेश भारमल यांची सायन रुग्णालयाचे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून आता डॉक्टर मोहन जोशी काम पाहतील. सायन हॉस्पिटलचा दुर्दैवी कारभारा संबंधात डीनची बदली झाली. एका महिन्यात सायन हॉस्पिटलचे 4 डीन बदलले. तुम्ही म्युन्सिपल कमिशनला बदललं पण मला ठाकरे सरकारला प्रश्न विचारायचा आहे, मुंबईची अशी दुर्दैवी परिस्थिती केल्याबद्दल तुम्ही हॉस्पिटलचे डीन बदलतात, महापालिकेचे कमिशनर बदलतात, मुंबईचे पालकमंत्री केव्हा बदलणार? पालकमंत्रीचा स्वतःचा वर्णी मतदारसंघ आज सगळ्यात घाणेरडा कोरोनाग्रस्त एरियात आलाय, त्यांच्यावर कारवाई केव्हा करणार? मुंबईत कोरोनाचा कहर झाल्यावर सरकारला जाग आलेली दिसते आहे. कारण मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंग परदेश यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी इक्बाल चहल यांची नियुक्ती केली गेली आहे. इक्बाल चहल हे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते आणि त्यांच्याकडे जलसंपदा विभागाचा अतिरिक्त कार्यभारसुद्धा होता. दरम्यान या सर्व तडकाफडकीच्या प्रकारावरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढलेत. दरम्यान मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या माजी संचालिका अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमण्यात आलंय. तसंच ठाणे मनपाचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचीही मुंबई मनपामध्ये अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली गेली आहे. प्रवीणसिंग परदेशींना राज्य सरकारच्या नगरविकास खात्यात पाठवण्यात आले. विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं 11 सेंटरिंगचं काम करणारे रोजंदारी कामगार चक्क सायकलनं उत्तर प्रदेशच्या दिशेनं गोरखपूरसाठी निघालेत. 45° इतकं तापमान सध्या आहे आणि इतक्या तापमानामध्ये इतक्या कडक उन्हामध्ये हे मजूर सायकलवरून शेकडो हजारो किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ठेकेदारांनी हात वर केले आणि त्यामुळे त्यांच्याकडे खायला पैसे उरले नाहीत. अनेकांना तर घरून पैसे मागवण्याची वेळ आली, त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना मूळ गावाची वाट धरावी लागली.
कितना किलोमीटर है? वही 1000 किलोमीटर लगा। क्यों जा रहे भैया? क्यों बोलो तो, इधर मान लीजिए अब काम किए जो वो भी पैसा नहीं मिला, दो महीने का पगार भी नहीं मिला और खाने के लिए भी कुछ नहीं दे रहा था। मालक कहाँ है? मालक एक नागपुर का है और एक बिहार का है। कहाँ गए मालक? हाँ, मालक कहाँ गया? वो मालक पहले ही गया, वो चला गया था लॉकडाउन से पहले। नागरिक से क्यों जाना है गाँव को? कहाँ जा रहे? गोरखपुर। क्यों जा रहे? पैसा नहीं मिल रहा है, खाने पीने को पैसे नहीं दे रहा, कुछ नहीं दे रहा, राशन मिशन कुछ नहीं दे रहा, तो क्या करें, भूखे मरेंगे। क्या काम करते थे? सेटरिंग का कॉन्ट्रैक्टर। किधर है तुम्हारा? वो पटना है, बिहार। कॉन्ट्रैक्टर छोड़ के चले गए क्या? हाँ, वो छोड़ के चला गया यूपी उत्तर प्रदेश। कितना किलोमीटर है? पड़ेगा 1100 किलोमीटर। साइकिल से जाओगे आप? अरे देखिए सर, साइकिल से जाते हैं। जा रहे साइकिल से? हाँ। जा रहे क्या करें सर, जब खाने पीने के लिए परेशानी होगा तो आदमी मजबूरन जाएगा, यहाँ खाने के लिए तो मरेगा नहीं। मजबूर मजूर। आमच्याकडे पैसे संपलेत, आम्हाला आमच्या राज्यात पोहोचण्याची व्यवस्था करा, अशी आर्त हाक मागणी रत्नागिरीतले शेकडो कामगार आज रस्त्यावर उतरले। तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील 500 अधिक कामगार रंगा असोसिएट या मार्केटिंग कंपनीत काम करतात। रत्नागिरी पोलिसांनी या सर्व कामगारांना रोखलं असून जोपर्यंत त्या त्या राज्याच्या नोडल एजन्सीकडून या कामगारांना घेण्याबद्दल परवानगी दिली जात नाही तोपर्यंत त्यांना रत्नागिरी सोडता येणार नाही असं म्हटलं गेलंय। मात्र या कामगारांना कंपनीकडूनही आता मदत मिळत नसल्यानं कामगारांसमोर त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। वारंवार सांगून सुद्धा ठाण्यातील रेड झोन मध्ये लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्यांची आता खैर नाहीये। या रेड झोनवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे। वागळे इस्टेट, लोकमान्य नगर या भागात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले तरीही या भागातील लोक बाहेर पडताना दिसतात। वारंवार सांगून सुद्धा अनेकांवर कारवाई करून सुद्धा या भागातली गर्दी कमी होत नाहीये, त्यामुळे आता प्रशासनानं ड्रोनच्या मार्फत निगराणी करण्याचा निर्णय घेतलाय। परिसरामध्ये काय जो जिजामाता नगर आहे, वैतीवाडी आहे, जिथं रुग्ण आता आम्हाला मिळालेले आहेत, तो एरिया थोडासा कंजस्टेड आहे, दाटी दाटीचा लोकवस्तीचा आहे आणि थोडं लोकांना नजर ठेवणं थोडं डिफिकल्ट जात होतं, म्हणून वरिष्ठांच्या आदेशान्वये आणि महानगरपालिका अधिकारी यांच्या समन्वयाने आम्ही ड्रोनच्या सहाय्याने जे पब्लिक फिरत आहेत, लोक फिरत आहेत, नागरिक फिरत आहेत, त्यांच्यावर नजर ठेवतो आहे आणि त्यांना आपण घरात राहा, तुमच्यावर आम्ही नजर ठेवून आहोत असा संदेश देतो आहे। याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।